मुंबई मराठी परिषद सलंगित अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अमरावती मंडळाचे संपादक अनिल अग्रवाल यांची सलग दुसऱ्यांदा अविरोध निवड करण्यात आली आहे. तर सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोष्टिया यांची सुद्धा दुसऱ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. मागील कार्यकाळात पत्रकार संघासाठी केलेले उत्तम कामगिरीची दखल घेऊन जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सर्वसाधारण सभेनं अनेक पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. नवनियुक्त अध्यक्ष अनिल अग्रवाल आणि उपाध्यक्ष डॉक्टर चंदू सोष्टिया यांचे शेकडो पत्रकारांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले. निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी 1 वाजता एका हॉटेलमध्ये पार पडली. या सभेत जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीसाठी 25 सदस्यांची निवड करण्यात आली. या सदस्यांमधून जिल्हा कार्यकारिणीमधील पदाधिकारी तसेच सदस्यांची एकमताने निवड झाली. यावेळी अध्यक्षपदी मंडळ वृत्तपत्राचे संपादक अनिल अग्रवाल तर उपाध्यक्षपदी सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोष्टिया यांच्यासह सरचिटणीसपदी दैनिक जनमाध्यमचे प्रफुल्ल घवडे आणि दैनिक सकाळचे सुधीर भारती यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले अनिल अग्रवालसह डॉक्टर चंदू सोष्टिया यांचे पत्रकारांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यासोबतच उपाध्यक्षपदी दैनिक हिंदुस्थानचे संपादक उल्हास मराठे, न्यूज 18 लोकमतचे संजय शेंडे, UCNचे प्रतिनिधी अरुण जोशी, दैनिक मंगल प्रहारचे संपादक अरुण तिवारी, दैनिक दिव्य मराठीचे ब्युरो चीफ अनुप गाडगे यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमात संघटनेच्या कोषाध्यक्षपदी उद्याचे बातचे संपादक विजय ओडे यांची तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी दैनिक मातृभूमीचे गौरव इंगडे यांची सहकोषाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे सुनील धर्माळे यांची अविरोध निवड केली. तसेच सहसचिवपदी ABP माझाचे प्रणय निर्वाण, दैनिक विदर्भ मतदारचे संजय बनारसे, ग्रामीण प्रतिनिधी म्हणून हेमंत निखाडे, मार्गदर्शक म्हणून दैनिक हिंदुस्थानचे मनोहर परिमल, हिंद हिमालयाचे बाबा राऊत, दूरदर्शनचे यशपाल वरठे, समाचार दर्शनचे अशोक जोशी यांची निवड करण्यात आली आहे. महिला प्रतिनिधी म्हणून छाया काळमेंग, दैनिक जनमाध्यमच्या वैष्णवी मांडळे यांची निवड झाली. तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी दैनिक देशोन्नतीचे मंगेश तायडे, दैनिक नवभारतचे शंकर जयस्वाल, न्यूज नेशन महाराष्ट्राचे सुरेंद्र आकोडे, साम TVचे अमर खटाडे, TV9 मराठीचे स्वप्नील उमप, BBCचे नितेश राऊत, प्रतिनिधी अखबारचे त्रिदीप वानखडे, लोकमतचे उज्ज्वल भालेकर, साप्ताहिक कसरतचे हुकीमचंद खंडेलवाल, दैनिक भास्करचे विजय धामोरीकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत सदस्यपदी डॉक्टर लोभस घडेकर, दैनिक जनमाध्यमचे सुधीर केने यांची निवड नवनिर्वांचित कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आली आहे. सभेत अनिल अग्रवाल, डॉक्टर चंदू सोष्टिया सह सर्व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार संघ त्यांची कार्यप्रणाली याबाबत आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. अगले 15 सालों का काम 5 साल के अंदर 5 साल में होना, पूरा भवन किया निर्माण करना, उसे सुचारू रूप से संचालित करना और सारी अड़चने आने के बावजूद यदि किसी को कहीं काम पड़ता है तो बिना बोले उस काम पे जाना, यह जो लोगों को मैंने पास से देखा है. अगर भाई वगैरह गया था वहां पे उस अधिकारी से कुछ बोल रहा होगा तो मारपीट हो गई थी. चांदूर रेलवे पुलिस स्टेशन में वहां से गए थे तो अनिल भाव ने यहाँ से मुझे लगता है शायद 40 से 45 मिनट मान के स्थिति से बात करती थी कि 153 पत्रकारों पे नहीं लगने के लिए उसके लिए प्रेशर निर्माण किया. उसके लिए प्रेशर निर्माण करने की बातों की ये एक साथ है कई बार ताकत से खड़े हो जाना और अपने अधिकारों का पूरा उपयोग करके अपने पत्रकार मित्रों को कैसे बचाना, यह मेरे पास से देखा है. मेरा नहीं, कई बार अनुभव ऐसे आया है. सिर्फ पता चलना चाहिए कि पत्रकारिता के कारण जो पत्रकार तकलीफ है व्यक्तिगत बातों के लिए, जैसे उन्होंने कहा कि व्यक्तिगत पत्रकार ताकि नहीं मिल सके अमरावती का नहीं, जब वो सदस्य थे तो बाहर गांव में जाने के लिए वहां पर भी तकलीफ थी. उन्होंने गया और एक पूरी पत्रकारिता को समझते हुए, पत्रकारों की समस्या को समझते हुए जो उन्होंने कार्य किए. अभी बहुत सारे काम बाकी है. अभी पत्रकारों के लिए जो मकान बनाने की उनकी कल्पना है वह बाकी है, वह होनी चाहिए. क्योंकि एक अध्यक्ष पद हालांकि उनके लिए बहुत छोटा पद है, जैसे बताया था उन्होंने बहुत छोटा पद है उनके लिए, लेकिन इस छोटे पद के लिए अपने लोगों के लिए वह जो कार्य कर रहे हैं निश्चित रूप से अभी ये जिम्मेदारी.
स्वीकारनी चाहिए। मैं भी संजय मोदी को किया उनकी बात का अनुमोदन करता हूँ। ठीक है, अपनी प्रथा है कि पहले कार्यकारिणी निर्माण करो बाद में मेरा तो ये कहना है कि अध्यक्ष पहले निर्णय ले और अपने हिसाब से कार्यकारिणी चलाओ। या सभेला जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अनेक तालुका अध्यक्ष सह शेकडो पत्रकार सभासद उपस्थित होते। पत्रकारांचे न भूतो न भविष्यती असे अधिवेशन यावर्षी घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्ट केली। आज अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होती। या सभेतच आमच्या बायोलॉजप्रमाणे पुढील 5 वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करायची होती आणि जिल्ह्याभरातून जवळपास 150 पत्रकार ह्या 170 ते 180 पत्रकार या सभेत उपस्थित होते आणि मी सर्व जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांचा आभार व्यक्त करतो। सर्वानुमते ही संपूर्ण कार्यकारिणीची निवड झाली आणि माझ्यावर पुढील 5 वर्षासाठी आणखी अध्यक्षपदाची जबाबदारी सगळ्या सदस्यांनी दिलेली आहे। या व्यतिरिक्त 25 सदस्यांची कार्यकारिणी समिती व मुख्य पदाधिकारी अशी म्हणून आज नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली। मी या निमित्तानं अमरावती जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे, अमरावती शहरातील सर्व पत्रकारांचे, संपादकांचे, वृत्तपत्रातील विविध वृत्तपत्रातील मालकांचे सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। पत्रकारांनी माझ्यावर एकमतानं हा विश्वास व्यक्त केलेला आहे। यंदा कार्यकारिणीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही महिला प्रतिनिधी म्हणून 2 महिला पत्रकारांना कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करून घेतलं आहे आणि मुंबई मराठी परिषदेशी संलग्न असलेल्या ह्या संघात आम्ही 3 स्वीकृत सदस्य पण केलेले आहे कार्यकारिणीत आणि मार्गदर्शक म्हणून 5 मार्गदर्शक नियुक्त केलेले आहे। अशी ही जम्बो कार्यकारिणी आम्ही यंदा सर्वानुमते निवडली आहे आणि ही कार्यकारिणी येणाऱ्या 5 वर्षात पत्रकारांच्या हितासाठी, न्याय आणि हक्कासाठी लढेल। धन्यवाद।